पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. पद्मजा जैन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी पारी करण्यासाठी आपण येथे एक वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा आणि 3 चमचे गरम तूप करून घेतलेले आहे. तर हे आता पाण्यामध्ये आपण भिजून घ्यायचे आहे. मैदा, रवा, यामध्ये थोडेसे मीठ टाकूया. आणि हे तुपाचे मोहन आपण त्यामध्ये घालणार आहोत. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून टिंबून घ्यायचे आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि आता पाण्यामध्ये आपण ते भिजवून घ्यायचे आहे. हे पीठ आता आपण भिजवून घेतलेले आहे. येथे मी 1/2 ग्लास पाणी वापरलेले आहे भिजवण्यासाठी. आता हे आपण मिश्रण असेच झाकून ठेवायचे 1/2 तासासाठी. आणि आता आपण सारण बनवायची तयारी करूया. आता सारण बनवण्यासाठी आपल्याला येथे 2 वाटी खोबऱ्याचा केस, 1 वाटी गूळ, थोडीशी जायफळची पूड, 3 चमचे आपल्याला खसखस लागेल आणि थोडीशी विलायची पूड. आता सारण बनवण्यासाठी आपण खसखस थोडी गरम करून घ्यायची आहे. मंदाची वर करायची आहे. आता 2 वाट्या खोबऱ्याचा केस पण आपण भाजून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरच त्याला भाजायचे आहे. आता खोबऱ्याचा केस आपला भाजून झालेला आहे. छान असं सोनेरी रंगावर आपण त्याला भाजलेले आहे. आता त्यामध्ये आपण गूळ घालूया. गॅस मी बंद केलेला आहे. आणि त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळची पूड पण आपण त्यामध्ये मिक्स करायची आहे व्यवस्थित. आणि भाजलेली खसखस. आता हे मिश्रण 10 मिनिटे असेच थंड करण्यासाठी ठेवायचे आहे. आता हे मिश्रण आपले थंड झालेले आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण त्याला 2 मिनिटे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकजीव होईल छान. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हे मिश्रण आपले असे छान मिक्स झालेले आहे. आता आपण पारी बनवण्यास सुरुवात करूया. आता 1/2 तासानंतर आपले पीठ छान भिजलेले आहे. आता आपण मोदक बनवण्यास सुरुवात करूया. आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. असे एकसारख्या आकाराचे आपण गोळे बनवून घेऊया. आता आपले सगळे गोळे बनून झालेले आहेत. एवढ्या पिठामध्ये साधारण 20 ते 25 मोदक आपले बनतात. आता आपण पारी बनवूया. तर त्यासाठी एक गोळा घेऊन थोडस मैद्यामध्ये बुडवून आपण त्याला लाटून घेऊ. आता आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे आणि ह्याला आता आपण प्लेट्स घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सारण भरणार आहोत. पारी खूप जाडही नको आणि खूप पातळही नको.
आता यामध्ये 2 चमचे सारण आपण भरूया. सारण भरल्यानंतर हे सगळ्या प्लेट्स एकत्र घेऊन आपल्याला हा मोदक बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने सगळे मोदक आपण तयार करून घेऊ. आता आपले मोदक बनवून तयार आहे आणि आता आपण ते तळून घेऊ. आता तेल आपले गरम झाले आहे आणि आता आपण मोदक त्यामध्ये घालूया आणि गॅस मंद बारीक करू. छान असा सोनेरी रंग आता आलेला आहे. आता आपण ते काढून घेऊ प्लेटमध्ये. आता सर्व मोदक मी तळून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच क्रिस्पी मोदक झालेले आहे. मी तुम्हाला एक दाखवते. मस्त झाले आहेत मोदक. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.